नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गुरुया यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेजच्या सिरीजमध्ये आपण आता पुढचा व्हिडिओ बनवत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सर्व राज्यांचे, आपल्याकडे जे 28 राज्य आहेत त्या सर्व राज्यांचे गव्हर्नर्स कोण आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेजच्या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओ बनवत आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी आपले पाठीमागचे व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करून ते सर्व व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील अशा विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि हे व्हिडिओ लाईक करायचे, तसेच हे व्हिडिओ तुमच्या इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचे. चला तर मग आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण स्टेट आणि त्याचे राज्यपाल म्हणजेच गव्हर्नर कोण आहेत असे इथे आपण दोन टेबल केलेले आहेत. याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता, आता पहिलं राज्य आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहेत श्री बिश्वाभूषण हरिश्चंद्रन. त्याच्यानंतर आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल आहेत ब्रिगेडियर डॉक्टर बी डी मिश्रा, सेवानिवृत्त. त्याच्यानंतरचं राज्य आहे आसाम. आसामचे राज्यपाल आहेत प्रोफेसर श्री जगदीश मुखी. त्याच्यानंतरचं राज्य आहे बिहार. बिहारचे राज्यपाल आहेत श्री फागू चौहान. त्याच्यानंतरचं राज्य आहे छत्तीसगड. छत्तीसगडचे राज्यपाल आहेत सुश्री अनुसया उईके. त्याच्यानंतरचं राज्य आहे गोवा. गोवाचे राज्यपाल आहेत श्री पी एस श्रीधरन पिल्लई. त्याच्यानंतर बघा गुजरात राज्य आहे. गुजरातचे राज्यपाल आहेत श्री आचार्य देवव्रत. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यपालांची नावं लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला थोडंसं पाठांतर करणं गरजेचं आहे, कारण यांची नावं लक्षात ठेवणे थोडेसे अवघड जाणार आहे. तर तुम्ही त्याचं राज्य आणि त्याचे राज्यपाल ह्याचे पाठांतर करून ठेवायचे आहे, जेणेकरून येणाऱ्या सर्व एक्झामसाठी तुम्हाला ही माहिती उपयोगाला पडेल. सर बघा, नंतरचं राज्य आहे हरियाणा. हरियाणाचे राज्यपाल आहे श्री बंडारू दत्तात्रय. नंतरचं राज्य आहे हिमाचल प्रदेश. तर त्याचे राज्यपाल आहे श्री राजेंद्र विश्वनाथ अरलेकर. नंतरचं राज्य आहे झारखंड. झारखंडचे राज्यपाल आहे श्री रमेश बैस. नंतरचं राज्य आहे कर्नाटक. कर्नाटकचे राज्यपाल आहेत श्री थावरचंद गहलोत. नंतर बघा केरळ. केरळचे आहेत श्री आरिफ मोहम्मद खान. नंतर आहेत मध्य प्रदेश. मध्य प्रदेशचे राज्यपाल आहेत श्री मंगूभाई छगनभाई पटेल. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य. आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत श्री भगतसिंह कोश्यारी. नंतर बघा मणिपूर. मणिपूरचे राज्यपाल आहेत डॉक्टर नजमा हेपतुल्ला. त्यानंतर मेघालय. मेघालयचे राज्यपाल आहेत श्री सत्यपाल मलिक. नंतर आहे मिझोरॅम. मिझोरॅमचे आहेत डॉक्टर हरी बाबू कभमपती. त्याच्यानंतर नागालँड. नागालँडचे राज्यपाल आहेत श्री आर एन रवी. नंतर आहे ओडिसा. ओडिसाचे राज्यपाल आहेत प्रोफेसर गणेश लाली. नंतर राज्य आहे पंजाब. पंजाबचे राज्यपाल आहेत श्री व्ही पी सिंह बदनोर. नंतरचं राज्य आहे राजस्थान. याचे राज्यपाल आहे श्री कलराज मिश्रा. तर विद्यार्थी मित्रांनो, सेवन सिस्टर पूर्वेकडील जे राज्य आहेत त्याच पूर्वेकडील राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री याचा तुम्ही आवर्जून लक्षपूर्वक अभ्यास करायचा आहे, जेणेकरून एक्झाममध्ये तुम्हाला याच्यावरती शक्यतो जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर बघा, नंतर आहे सिक्कीम. सिक्कीमचे राज्यपाल आहे श्री गंगा प्रसाद. नंतर आहे तामिळनाडू. तामिळनाडूचे राज्यपाल आहे श्री बनवारीलाल पुरोहित. नंतरचं राज्य आहे तेलंगणा. तेलंगणाचे आहेत डॉक्टर तिमिली साई सौदराजन. नंतरचं राज्य आहे त्रिपुरा. त्याच्या आहेत राज्यपाल श्री सत्यदेव नारायण आर्य. त्याच्यानंतर उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशचे राज्यपाल आहेत श्रीमती आनंदीबेन पटेल. नंतरचं राज्य आहे उत्तराखंड. त्याचे राज्यपाल आहेत श्रीमती बेनी राणी मौर्य. आणि शेवटचं राज्य आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत श्री जगदीप धनखड. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 28 राज्य व त्यांचे गव्हर्नर कोण आहेत याचा आपण याच्यामध्ये अभ्यास केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, राज्य व राज्यपाल याचा तुम्ही पाठांतर करून ठेवायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या सर्व एक्झाममध्ये जसे की रेल्वे, MPSC, राज्यसेवा, तलाठी, जिल्हा परिषद या सर्व एक्झाममध्ये, पोलीस भरती या सर्व एक्झाममध्ये तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर याचं पाठांतर करून ठेवायचं आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा,
ही माहिती इतर विद्यार्थ्यांको शेअर करा. आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील, अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या एक्झाम गुरु चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.